काम मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे, परंतु आजपर्यंत पूर्णत्वास आलेले नाही. तसेच रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीचे टिप्पर हे रात्रीच्या वेळी वेगाने चालतात, त्यामुळे किरकोळ तर काही गंभीर अपघात सुद्धा या अगोदर झालेले आहेत. त्याचाच पुन्हा एक बळी ठरला तो सुकळी येथील 32 वर्षीय तरुण. जळगाव जामोद तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी असणारा गणेश अंबादास थोरात हा तरुण माणेगावकडून सुकळीकडे येत असताना पेट्रोल पंप नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन मयत तरुणाचे प्रेत ग्रामीण रुग्णालयात जळगाव येथे शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गणेश थोरात यांच्या अपघाताची निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.